गाइज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो गाईज लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच होतं मी शेतात गेली होती तर शेतातली धमाल असा लास्ट व्लॉग होता. सो गाईज आज आहे दिवाळी आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की मी दिवाळी कशी सेलिब्रेट करणार आहे. सो लेट्स स्टार्ट. सो गाईज आता वाजलेले आहे संध्याकाळचे 6 अँड मी तर मस्त झोपली होती. 3 ते 5 मस्त झोपली होती अँड नंतर 5 वाजता उठली मम्मा. मी उठलं की उठ आता दिवाळी आहे तयारी करायला लागते अँड नंतर मी उठली. सो आता तर मी डायरेक्ट तयारी करत होती. सो तुम्हाला आउटफिट मी तुम्हाला दाखवते पहिले कसं आहे. सो नंतर मग मी तुम्हाला पुढेच दाखवेन. सो ओके सो गाईज इथे तुम्ही बघू शकता माझा आउटफिट पूर्ण हा असा आहे. हा मी ऑनलाईन मागवला होता गाईज तुम्ही इथे बघू शकता असा आहे. ऍक्च्युली हे तर फक्त मी असंच खुलं राहू दिलेलं आहे. ऍक्च्युली मी ते गुजराती साडी जे असतं ना गुजराती साडी म्हणजे लाईक असे असतं आणि इथे ते बांधतात तर मी तसं करणार आहे. सो गाईज आता मी इथे पूर्ण रेडी झालेली आहे. सो तुम्ही इथे बघू शकता अँड गाईज हा माझा ड्रेस कसा आहे. सो मला कमेंटमध्ये जरूर सांगाल. शंभू पण रेडी झालेला आहे तुम्ही तो बघू शकता. आणि आमच्या मागे इथे कोण आहे छोटू. सो आता आमच्या तिघांची पण तयारी झालेली आहे बाकीचे करत आहे अँड नंतर पूजा नंतर फटाके. सो आता आपण इथे बघूया की इथे कोण तयारी करत आहे. सो इथे काकू आहे आणि ताईची तयारी झाली वाटते. सो आता आपण खाली जाऊया. लेट्स गो. छोटू ये का बर. गाईज इथे आई दिवे लावत आहे. इथे आम्ही लक्ष्मीचे पावलं पण वगैरे काढलेले आहे आणि शंभू आला होता ना त्यांनी लास्ट इयरच किल्ला आणला होता पुण्यावरून तो पण मी तुम्हाला दाखवते. तुम्ही ते बघू शकता हा असा किल्ला आहे आणि याची अरेंजमेंट वगैरे आम्ही केलेली आहे. इथे मस्त गाय सगळीकडे पूर्ण घराला छान लाइटिंग लागलेली आहे अँड तुम्हाला मी रांगोळी पण दाखवते की जी ताईंनी स्वतः काढलेली आहे. सो येस तर तुम्ही इथे बघू शकता ही रांगोळी ताईंनी स्वतः काढलेली आहे आणि इथे पण दिवा लावलेला आहे आणि खूपच छान दिसत आहे गाईज घर. तुम्ही बघू शकता पूर्णकडे छान वरपासून ते खाली पूर्ण लाईक लाइटिंग लागलेली आहे. सो फारच छान दिसत आहे एकदम पूर्ण घराचं. हो पूर्ण घराचं लुक मी नंतर तुम्हाला देऊनच देईल. सो येस. सो गाईज इथे आजोबा आहे आणि हे पूर्ण आमचं देवघर आणि इथे पूर्ण जी पूजाची अरेंजमेंट आहे ती पण झालेली आहे आणि इथे आजी पण रेडी झालेली आहे. ताई पण झालेली आई पण झालेली आजोबा पण झालेले आहे हे दोघं जण पण झालेले आहे आणि काका काकू आम्ही सगळे जण गाईज रेडी झालेलं आहे अँड गाईज इथे फोटो सेशन सुरू आहे. आता सगळी तयारी करून आता आम्ही चाललो आहे क्लास मध्ये. तर पहिले क्लासची पूजा करतो आणि नंतर घरी जातो. सो येस. सो गाईज आम्ही क्लासची पूजा करून आलो आहे अँड तुम्ही ते बघू शकता पूर्ण घराचा लुक तर मी तुम्हाला पहिलेच दिली आहे नंतर तुम्हाला फोटोज वगैरे टाकून दिले ऍट द एंड मध्ये अँड आता आम्ही घरी आलो आहे. सो आता पहिले घरची पूजा अँड नंतर मग आम्ही फटाके खोलू. सो येस. Thank you.
सो गाईज, आता घराची पूजा झालेली आहे अँड आता आम्ही खाली जात आहे फटाके फोडायसाठी. सो चला. सो गाईज, आता सगळे फटाके फोड झालेले आहे अँड बस आता आम्ही कपडे चेंज करू अँड खाऊ आणि नंतर अशी मजा मस्ती करून झोपून जाऊ. सो गाईज, दॅट्स इट फॉर टुडे. सो कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून जरूर सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असं सबस्क्राईब करा. सो मी भेटेल माझ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. सो तप्त केले, बाय बाय, टेक केअर.